नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत रेडीमेड भाजणीच्या चकल्या। ज्या महिला वर्किंग आहेत किंवा ज्यांना आईकडून भाजणी येत नाही त्यांच्यासाठी रेडीमेड भाजणी ही खूप सोयीस्कर असते। तर ही बघा, मी रामबंधू चकलीची रेडीमेड भाजणी ही यूज करणार आहेत। रेडीमेड पॅकेटवर तर पूर्ण आपल्याला कृती ही दिलेली असते, पण काहीतरी कुठेतरी आपलं प्रमाण चुकतं आणि चकल्या आपल्या बिघडतात। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे बघा, मी हा रामबंधू चकली भाजणीचा अर्धा किलोचा पॅकेट घेतलं आहे। तर बघा, याच्या मागेही आपल्याला कृती दिलेली आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा आहे। तर हे चकली भाजणीचं पीठ तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये किंवा डीमार्टमध्येही उपलब्ध आहे, तिथून तुम्ही हे घेऊ शकता। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे बघा, आपण 75 ग्रॅम तेल घेतले, अगदी परफेक्ट असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। कपाने जर मेजरमेंट करायचं झालं तर इथे आपण अर्धा कपला थोडंसं कमी इतकं तेल आपण घेतले। त्यानंतर आपण पॅकेट हे कट करून यातलं पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। तुम्ही इथे परातीचा सुद्धा वापर करू शकताय। तर हे संपूर्ण पॅकेट आपण काढून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण किंचित असं मीठ घालूया आणि हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण जे तेल घेतलं आहे ते आपण कडकडीत असं तापवून घेतलं आहे, तर त्याचं मोहन आपल्याला यामध्ये द्यायचं आहे। तर हे तेल आपण आता यामध्ये ओतून घेऊ आणि चमच्याच्या मदतीने किंवा अशा सराट्याच्या मदतीने आपण हे मिक्स करून घेऊ। गरम असल्या कारणाने आपल्याला इथे सराट्याचा वापर करायचा आहे आणि थोडं हे कोमट झालं की हे हाताने सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही हे प्रमाण व्यवस्थित आणि अगदी परफेक्ट घेतले तर चकल्या आपल्या व्यवस्थित होतात। तर आता आपलं हे पीठ थोडं कोमट झालं आहे तर आपण हाताने हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर इथे बघा, आपण आता 1 ते 1.25 कप आपण पाणी हे कोमट करून घेतलंय। तर हे आपण यामध्ये आता थोडं थोडं घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला पीठ एकदम सैलही नाही भिजवायचं आहे, जास्त सैल झाले तर मग त्याच्या आपल्या काटेदार अशा चकल्या येत नाही। तर असं थोडं थोडं आपल्याला पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलं आहे। त्यातील बघा इतके पाणी हे आपले राहिले। त्यानंतर आपण पीठ हे 15 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण इथे एक साचा घेतला आहे तर त्याला आपण तेल लावून घेऊ। तर आता 15 मिनिट झाली आहेत आणि आपण आता चकल्या करायला घेऊया। तर त्याआधी मी आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेते। त्यानंतर यातला आपल्याला आता थोडासा असा गोळा घेऊन त्याला छान असा नरम करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकताय। तर थोडं थोडं आपल्याला हाताला तेल लावून याला छान असं नरम करून घ्यायचं आहे। याला नरम करण्यासाठी कुठलाही कंजूसपणा करायचा नाही आहे, अगदी छान असं याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, आपण याला छान असं सॉफ्ट करून घेतलं आहे। आपल्या साच्याच्या मापानुसार आपण हा गोळा हा बनवून घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी आता साच्यामध्ये हा
गोळा टाकला आहे आणि आपण वरतून हे बंद करून घेऊ। त्यानंतर मी चकली पाडण्यासाठी इथे बटर पेपरचा वापर केलेला आहे, तर बटर पेपरवर आपण चकली ही पाडून घेऊ। तुम्ही हव्या त्या साईजची चकली पाडून घेऊ शकताय, तर इथे मी थोडी मध्यम आकाराची चकली ही पाडून घेते। खूप इझिली अशी ही चकली पाडली जाते, करायला खूप सोपं आहे, पण प्रमाण जर आपलं थोडं कमी जास्त झालं तर चकली ही बिघडण्याची शक्यता असते। तर बघा, अगदी सहजरित्या आपली ही चकली ही तयार होते। चकलीचे शेवटचे टोक हे आपल्याला जोडून घ्यायचे, जर ते आपण जोडवले नाही तर मग तेलामध्ये आपल्याला त्या तळताना ती उघडण्याची शक्यता असते। तर तुम्ही बघू शकताय किती छान अशा आपल्या चकल्या या पडताय। त्यानंतर जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे परात किंवा एखादी मोठं आपलं ताट घेऊन त्याला मागे आपण असं तेल लावून घेऊन त्यावरही आपण चकली पाळून घेऊ शकतो। तर बघा, अगदी सहजरित्या आपली चकली ही साच्यामधून निघते, कुठेही ती तुटत नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला चकल्या या सर्व पाडून घ्यायचे। तर इथे बघा, मी काही चकल्या बटर पेपरवर आणि काही चकल्या या परातीवर या पाडून घेतले। त्यानंतर मी आता एका पॅनमध्ये तेल तापत ठेवले, तर तेल तापले की नाही हे चेक करण्यासाठी मी त्यामध्ये थोडे पीठ टाकून बघितले आणि त्याला छान असे बुडबुडे आले, आणि तर ते समजायचं आपण तेल हे आपले छान तापलेले आहे। तर आपण आता चकल्या या तळायला घेऊ। तर या चकल्या आपण आता छान तेलामध्ये या सोडू शकताय। जर तुम्हाला तेलामध्ये हाताने डायरेक्ट चकल्या सोडायची भीती वाटत असेल तर तुम्ही सराटावर चकली घेऊन ती अशी कढईमध्ये सोडू शकता। तर बघा, आपण कढईमध्ये मावतील तेवढे आपण चकल्या या टाकून घेतले आणि त्याला छान असे बुडबुडे येत आहेत। थोडेसे आपले हे बबल्स कमी झाले की आपण अशा काटेरी चमच्याने त्यांना आपण पलटून घेऊ। तर बघा, आपली चकली कुठेही आपली चकली सुटलेली नाही आहे, अगदी छान अशी तळून होते। तर आपण हिला आता पलटून घेऊ। तर बघा, आपले बबल्सही कमी झालेत, चकलीला छान कलरही आला आहे आणि आपण आता या काढून घेऊ। तर या चकल्या आपण आता काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकताय आपल्या चकल्या किती छान अशा दिसत आहे। तर या चकल्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। खूप छान अशा खुशखुशीत अशा आपल्या चकल्या या तयार झालेल्या आहेत। तर इथे बघा, मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते। तर अगदी छान अशा खुशखुशीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि कुठेही आपल्या चकल्या या तेलकट झालेल्या नाही आहेत। तर तुम्हीही नक्की करून बघा, आणि तुम्हाला रेसिपी आजची आपली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।